चौरसामधील पहिलं उदाहरण बघूया. बघा उदाहरण असं आहे, खालील आकृतीत चौरसांची संख्या किती. आता चौरस मोजताना विद्यार्थी मित्रांनो पहिली काळजी आपण काय घ्यायचे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी की आपल्याला उभे आणि आडवे भाग समान आहेत की असमान आहेत हे बघणं अधिक गरजेचं आहे. चला तर बघूया. बघा आडवे भाग बघितले तर बघा बरं, एक दोन तीन. उभे भाग बघा बरं, एक दोन तीन, म्हणजे समान आहेत. मग समान भाग असताना कोणती क्लृप्ती वापरायची ते आता आपण लगेचच बघणार आहोत. तर लक्ष द्या, आडवे तीन आहेत व उभे तीन आहेत, याचा अर्थ आडवे आणि उभे समान आहेत. मग समान असताना काय करायचं, डायरेक्ट प्रत्येक भागाचा वर्ग करायचा. इथं काय लिहिलंय, एक, एकचा वर्ग एक, अधिक इथं काय लिहिलंय, दोन, दोनचा वर्ग चार, इथं काय लिहिलंय, तीन, तीनचा वर्ग नऊ. म्हणजे एकचा वर्ग एक, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, यांची काय करायची, बेरीज करायची. चला एक आणि चार पाच, आणि पाच आणि नऊ चौदा झाले. बघा म्हणजे आपलं उत्तर चौदा असं मिळालं. कसं मिळालं परत लक्षात घ्या, चौरसांची संख्या किती. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला चौरसांची संख्या किती म्हणजे चौरस विचारले असतील तर पहिली काळजी ही घ्यायची की आडवे भाग आणि उभे भाग समान आहेत की असमान. जसं की आता आपण मोजले, एक दोन तीन असे नंबर दिले आपण, त्याला क्रमांक दिले, एक दोन तीन क्रमांक दिले, पुन्हा एक दोन तीन क्रमांक दिले, आणि लक्षात आलं की आडवे आणि उभे समान आहेत. मग काय करायचं, तर या संख्यांचे काय करायचे, वर्ग, आणि त्यांची काय करायचे, बेरीज. म्हणजे एकचा वर्ग एक, दोनचा वर्ग चार, तीनचा वर्ग नऊ, यांची बेरीज केल्यानंतर एक आणि चार पाच, पाच आणि नऊ चौदा, चौदा कोणीकडे आहे, तर पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून खालील आकृती चौरसांची संख्या किती या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार, चौदा असं आपल्याला मिळणार आहे. चौरसावर आधारित पुढचं उदाहरण बघूया. खालील आकृतीत चौरसांची संख्या किती, आणि अशा आकृती दिलेत व चार पर्याय दिलेले आहेत. सर्वात महत्वाची काळजी, चौरस विचारलंय ना, तर आधी भाग समान आहेत का असमान आहेत ते बघूया. चला बघा, एक दोन तीन चार असे ओळीनं क्रमांक द्यायचे. लक्षात घ्या, एक 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 असे नाही द्यायचे. कसे द्यायचे आहेत, एक दोन तीन चार असे आकडेवारीनं द्यायचे. पुन्हा इकडे बघा बरं, एक दोन तीन चार, म्हणजे आडवे पण चार आहेत उभे पण चार आहेत, म्हणजे या ठिकाणी सुद्धा भाग समान आहेत. मग समान भाग असताना काय करायचं, डायरेक्ट संख्यांचे काय करायचे, वर्ग, आणि त्यांची बेरीज. चला एकचा वर्ग एक, अधिक दोनचा वर्ग चार, अधिक तीनचा वर्ग नऊ, अधिक चारचा वर्ग सोळा. चला बेरीज करूया, एक आणि चार पाच, पाच आणि नऊ चौदा, चौदा आणि सोळा किती झाले, तीस होत आहेत. चौदा आणि सोळा किती होत आहेत, तीस. बघा या ठिकाणी आपण करूया, चौदा आणि सोळा यांची बेरीज, सहा चार दहाला शून्य, हाताला एक, एक दोन तीन झाले किती, तीस. म्हणजेच काय, चौरसांची संख्या या आकृतीमध्ये किती आहे, तर ती तीस आहे. मग तीस हा पर्याय कोणीकडे आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तीस हा पर्याय पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन, तीस असं आपल्याला मिळणार आहे. चौरसावर आधारित पुढील उदाहरण आपल्याला विचारलेलं आहे, खालील आकृतीत चौरसांची संख्या किती. पहिली काळजी, भाग समान आहेत का असमान आहेत बघूया. चला आता मी इथं नंबर देतो, क्रमांक देतो, एक दोन तीन चार, म्हणजे आडवे चार भाग मिळाले. उभे बघूया, बघा एक दोन तीन, या ठिकाणी बघा इथं तीन आहेत तर इथं चार आहेत. याचा अर्थ काय, तर आडवे आणि उभे भाग हे असमान आहेत. आता असमान असताना काय करायचं, तर त्याला वेगळी क्लृप्ती वापरायची. म्हणजेच काय, चौरसाला दोन क्लृप्त्या लागू होतात. एक तर समान भाग असताना, समान भाग असताना मग अशी काय केलं, तर प्रत्येक संख्यांचे वर्ग केले, त्यांची बेरीज केली. परंतु इथं काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, इथं एक दोन तीन चार आडवे चार आहेत, पण उभे कसे आहेत, एक दोन तीन, उभे तीनच मिळाले. बघा बरोबर का, म्हणजे काय आपल्याला करायचं आहे, तर या ठिकाणी आपल्याला वेगळी क्लृप्ती इथं वापरावी लागणार आहे. मी आडवे नंबर दिले तर चार आले, उभे दिले तर तीन आले, मग अशा वेळेस काय करायचं, तर बघा आडवा नंबर शेवट कोण आहे, तर चार आहे. उभा नंबर शेवट कोण आहे, तर तीन आहे. यांचा काय करायचा, गुणाकार करायचा. चला चार गुणले तीन किती झाले, बारा झाले. बघा बारा अधिक करायचं, पुन्हा चारच्या अलीकडे कोण आहे, इथं तीन आहे. इथं शेवटच्या अलीकडे कोण आहे, दोन आहे. बघा बघा याच्या अलीकडे हा आहे, याच्या अलीकडे हा आहे, बरोबर का. मग तीन गुणले दोन करा किती झाले, सहा.
ओके आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या ज्यार्थी आपण 4 गुणिले 3 केलं त्यार्थी आपण एवढा भाग मोजलेला आहे त्यानंतर 3 गुणिले 2 केलं इतन मी रेष ओढतो बघाशी 3 ची उभी 2 ची आडवी मग एवढा भाग मोजून झालेला आहे मग आता काय करायचं एक लक्षात घ्या ज्या वेळेस आपण गुणाकार करतो 4 3 12 3 2 6 त्यावेळेस जो पहिला लक्षात घ्या जो पहिला चौरस असतो तिथे आल्यानंतर आपलं हे काम थांबवायचं आहे आता आपण का काम थांबवतोय कारण 2 च्या वर इथं मला पहिला गाठ पडलाय म्हणून मी आता माझं काम थांबवतोय आपण यासारखे अजून काही उदाहरण घेतले की तुमच्या लक्षात येणार आहे की याच्यामध्ये काय करायचं आहे मी परत सांगेन आपण असं केलं होतं 1 2 3 4 असे आडवे नंबर टाकले 1 2 3 असे उभे नंबर टाकले नंतर आपल्या लक्षात आलं की आडवे आणि उभे क्रमांक हे वेगवेगळे बघा इथं 4 आहे तर इथं 3च आलेत मग अशा वेळेस काय करायचं तर वेगळी क्लृप्ती वापरायची 4 * 3 12 आले 3 * 2 6 आले मग आपलं काम थांबवायचं का इथं आल्यानंतर मला इथं पहिला गाठ पडलाय जिथं पहिला गाठ पडणार आहे तिथंच आपलं काम थांबवायचं मग शिल्लक काय करायचं तर शिल्लक ज्याच्यात नरेश गेलेली नाही असे चौरस मोजा बघा यात नरेश गेली नाही यात नरेश गेली नाही बाकी सगळ्यात नरेश गेलेत मग कोण आहे 1 आणि 2 यांची संख्या इथं मांडा आणि त्यांची काय करा बेरीज करा चला करूया 12 आणि 6 18 18 आणि 2 झाले 20 म्हणजेच काय या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे तर चौरसांची संख्या आहे 20 परत लक्षात घ्या आपल्याला अशी आकृती विचारली होती आपण काय केलं तर आडवे आणि उभे नंबर टाकले तर ते आपल्याला असमान भेटले मग असमान भेटल्यानंतर या शेवट 4चा आणि शेवट 3चा गुणाकार केला म्हणजे असा 4 3 12 मांडला पुन्हा इथं 3 आहेत त्याच्या अलीकडं इथं 2 आहेत या 3च्या अलीकडं 3 2 6 मांडले मग इथं मी का थांबलो तर मला पहिला हा जिथं गाठ पडेल तिथं आपलं काम थांबवायचं बघा इथं गाठ पडला मला या 2 मुळे हा मग माझं काम थांबवलं आणि मी रेषा ओढल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या आणि या चौरसातून रेष गेली नाही म्हणून 1 2 इथं आहे असे मांडले आणि यांची बेरीज केल्यानंतर 12 6 18 18 2 किती झाले 20 20 कोणीकडे विद्यार्थी मित्रांनो 20 असणारा पर्याय क्रमांक 2 आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 20 असं आपल्याला मिळणार आहे चौरसावर आधारित पुढचं उदाहरण पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारची आकृती दिली आकृती कशीही देऊ द्या परंतु आपल्याला जर क्लृप्त्या पाठ असतील किंवा आपण जर त्या लक्षात ठेवल्या आणि योग्यतेने वापरल्या तर आपल्याला उत्तर लगेचच निघतं चला तर पुन्हा मोजूया आपण यातले चौरस आता चौरस मोजायचे तर पहिली खात्री काय आडवे आणि उभे समान की असमान हे आपण जाणून घेऊया चला मी जर असे नंबर लिहित गेलो तर 1 2 3 असे मिळतात मला मी जर असे नंबर लिहित गेलो 1 2 3 4 5 अरे बापरे इथं बघा 3 मिळतंय तर इथं 5 मिळतंय याचा अर्थ असमान आहे मग असमान असताना मी आत्ताच्या उदाहरणात सांगितलं की असमान असताना काय करायचं बघा इथं शेवट 3 आहे इथं शेवट 5 आहे यांचा काय करा गुणाकार करा 3 * 5 3 * 5 15 अधिक बघा त्यानंतर याच्या अलीकडे कोण आहे 2 आहे याच्या अलीकडे कोण आहे 4 आहे यांचा पण गुणाकार करा म्हणजे आपण असा भाग मोजतोय चला बे चोक 8 झाले बघा आता मी रेषा का ओढल्या तर शिल्लक कोण राहिले हो बघा हा एक गोल शिल्लक आहे हा एक गोल शिल्लक आहे आणि हा एक गोल शिल्लक आहे मी शिल्लक का म्हणायला गेलो तर बघा मगाशी आपण इथं आल्यानंतर थांबलो होतो पण आपण आता लक्षात घेतलं तर 3 5 15 बे चोक 8 केलं की या 2 मुळे बघा मी पहिल्या चौकोनाची माझी गाठ पडली जिथं पहिल्या चौकोनाला गाठ पडते ना तिथं ही प्रक्रिया थांबवायची कोणती गुणाकाराची परत लक्षात घ्या मी काय केलं 3 * 5 15 शेवटचं 3 शेवटचं 5 3 * 5 15 पुन्हा याच्या अलीकडे 2 याच्या अलीकडे 4 बे चोक 8 आणि गुणाकार करायचं थांबलो का थांबलो ज्यावेळेस मी इथं आलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी पहिल्या चौकोनाला गाठ पडलो हा कोपरा सगळ्यात पहिला चौकोन चौरस इथं गाठ पडली की थांबायचं बघा इथं मला गाठ पडली या 2 मुळे पडली का नाही गाठायच्या याच्या अलीकडे पहिला आहे मी तिथंच माझं काम थांबवलं आणि काय करणार शिल्लक मोजणार ज्याच्यातून रेष गेलेली नाही कोणाच्यातून रेष गेलेली नाही बघा या सगळ्यातनं रेष गेली आहे पण 1 2 आणि 3 यांच्यातनं रेष गेलेली नाही म्हणून 1 2 3 आहे असे 3 इथं मांडा बघा 1 2 3 आहे असे 3 इथं मांडले आता यांची बेरीज करूया 15 आणि 8 किती होतात 23 बघा 15 आणि 8 23 23 आणि 3 होतात 26 म्हणजेच काय या आकृतीमध्ये किती चौरस आहेत तर 26 लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो चौरस मोजताना आपल्याला 2 क्लृप्त्या वापराव्या लागतात एक तर
समान भाग असतील आडवे आणि उभे समान भाग असतील तर आपल्याला खूप सोपं जाणार आहे का तर आडवे पण तेवढेच आहेत उभे पण तेवढेच आहेत तर काय करतो आपण प्रत्येक संख्येचा वर्ग आणि त्याची बेरीज करतो परंतु असमान असले तर काय करायचं शेवटचा शेवटचा गुणाकार मांडला 3 5 15 याच्या अलीकडे 2 होता याच्या अलीकडे 4 होता बेचोक 8 मांडला आणि सावध झालो की मला पहिल्या चौरसाची गाठ पडले म्हणून मी तिथच काम थांबवणार आणि शिल्लक मोजणार मी रेषा ओढलेली आहे बघा शिल्लक मला कोण गाठ पडले 1 2 3 मग 3 आहे असं मांडलं मी आणि मी बेरीज केली 15 8 23 23 आणि 3 26 म्हणून या प्रश्नाचं उत्तर 26 असं मिळतंय आणि 26 कोणीकडे आहे तर 26 आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये म्हणून खालील आकृतीत चौरसांची संख्या किती किंवा या आकृतीतील चौरसांची संख्या किती तर पर्याय क्रमांक 2 26 असं आपल्याला उत्तर मिळणार आहे चौरस ही संकल्पना चांगली समजावी किंवा चौरस कसे मोजावेत हे चांगलं लक्षात असावं यासाठी आपण समान भाग आणि असमान भाग यांचं सोबत उदाहरण इथं घेत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो समान भाग आणि असमान भाग या दोन्ही पण आधारित उदाहरणांवर आपण आपली उत्तर मिळवूया सर्वप्रथम समान भाग आपण बघितलेलंच आहे परंतु सराव व्हावा यासाठी मी सोबत समान आणि असमान भागाचं उदाहरण तुमच्या समोर घेत आहे चला तर बघूया पहिल्यांदा समान भाग जर मी या ठिकाणी बघितलं तर बघा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 बरोबर का उभं बघितलं असं तर 1 2 3 4 5 याचा अर्थ 5 आणि 5 अशी मांडणी केली 5 अशी मांडणी केली 5 म्हणजे समान भाग आहे मग समान भाग असताना काय करतो तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो समान भाग असले की नेहमी संख्यांचे काय करायचे वर्ग चला 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4 अधिक 3 चा वर्ग 9 अधिक 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा वर्ग 25 आणि याचं उत्तर लिहा तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळून जाईल म्हणजेच काय लक्षात ठेवा समान भाग असताना दिलेल्या नंबरचे जे तुम्ही नंबर देणार आहात त्यांचे काय करा वर्ग करा नंबर देताना ओळीनं जसे 1 2 असतात त्याप्रमाणे नंबर द्या 1 2 3 4 5 असे नंबर द्या आणि त्यांचे काय करा वर्ग पण कधी समान भाग असतील तेव्हा चला बेरीज करूया 1 4 5 5 9 14 14 16 30 30 आणि 25 बघा 30 अधिक 25 0 5 5 3 2 5 किती मिळाले मला 55 म्हणजे याच्यामध्ये 55 चौरस आहेत हे झालं समान भागाचं आता बघूया असमान भाग जर मी असे नंबर दिले तर बघा मला काय मिळतंय 1 2 3 4 असं मिळतंय मी जर उभं केलं तर 1 2 3 4 5 म्हणजेच काय अशी मांडणी केली 4 मिळाले अशी मांडणी केली 5 मिळाले याचा अर्थ असमान आहे तर चला असमान असताना शेवट कोण आहे 4 शेवट कोण आहे 5 करा गुणाकार 4 5 20 इथं अधिक करा म्हणजे आपण हा भाग असा घेतलेला आहे त्यानंतर याच्या अलीकडे कोण आहे 3 याच्या अलीकडे 4 करा गुणाकार 3 4 12 अधिक त्याच्यानंतर याच्या अलीकडे कोण आहे 2 याच्या अलीकडे कोण आहे 3 करा गुणाकार 2 3 6 आता सावध व्हा ज्यावेळेस मी या 2 पशी आलो तेव्हा मला पहिला चौरस गाठ पडला तिथंच काम थांबवायचं शिल्लक कोण पडलं बघा हा 1 आणि हा 2 1 2 इथं 2 मांडून घ्या करा बेरीज 20 आणि 12 किती झाले बघा 20 आणि 10 30 आणि 2 32 32 आणि 6 38 38 आणि 2 40 आडवी बेरीज जमत नसेल तर तुम्ही उभी बेरीज केली तरी चालेल परत खात्री करूया बघा 20 आणि 12 किती झाले 32 32 आणि 6 38 38 आणि 2 40 म्हणजेच इथं 40 चौरस आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो समान असताना नंबर टाका 1 2 3 4 आणि त्यांचे वर्ग करा त्यानंतर असमान असताना तिरकस गुणाकार करा केल्यानंतर ज्यावेळेस पहिल्या चौरसाची गाठ पडेल तिथंच काम थांबवा व शिल्लक राहिले चौरस मांडा आणि त्यांची बेरीज करा अशा प्रकारे आपण चौरसांची संख्या मिळवू शकतो आता वर्तुळ आणि अर्धवर्तुळ ही संकल्पना समजून घेऊया आता वर्तुळ खूप सोपं असतं याच्यामध्ये काही क्लुप्ती वापरावी लागत नाही काही नाही म्हणजेच काय वर्तुळासाठी तुम्हाला कोणतीही क्लुप्ती लक्षात ठेवावी लागत नाही अतिशय साधे सोपे प्रश्न वर्तुळावर येत असतात बघा या ठिकाणी जर मी म्हटलं तुम्हाला की या आकृतीमध्ये वर्तुळ किती आहे बघा ना या आकृतीमध्ये म्हटलं वर्तुळांची संख्या किती तर खूप सोपं आहे बघा 1 2 3 4 5 6 7 आणि सगळ्यात मोठा 8 म्हणजे किती झाली संख्या वर्तुळाची संख्या 8 फक्त एवढंच की वर्तुळ मोजताना आपण काळजीपूर्वक मोजले पाहिजेत
कारण एखाद्या माणसासारखी आकृती देतात, त्यात चौकोन आय त्रिकोण सगळे टाकतात आणि मग वर्तुळ मोजा म्हणतात. मग बरोबर आपल्याला सगळे वर्तुळ मोजलेत का याची खात्री करावी लागते. आपण परत खात्री करूया, बघा आतले मोजूया, एक दोन तीन, तीन झाले, बाहेरचे चार पाच सहा सात आणि सगळ्यात मोठा आठ, म्हणजे आपलं उत्तर आठ हे बरोबर आहे. आता अर्धवर्तुळ म्हणजे काय, तर अर्धच वर्तुळ. समजा तुम्हाला विचारलं की यात अर्धवर्तुळे किती आहेत, बघा समजा आडवी रेष नाहीत असं समजा, म्हणजे या ठिकाणी आकृती कशी तयार होईल, बघा अशी तयार होईल. आडवी रेष नाही म्हटलं की अशी आकृती तयार होईल. मग यामध्ये किती अर्धवर्तुळ आहे, बघा हा एक आहे हा एक आहे, किती झाले दोन. आता मी काय करतो, उभी रेष नाही समजतो ना, आकृती काढतो, बघा मग किती झाले, बघा एक आणि दोन, इथं किती झाले दोन, याचा अर्थ दोन आणि दोन किती झाले चार, याच्यामध्ये अर्धवर्तुळ किती आहेत चार, बघा समजून घ्या एक दोन तीन चार, चार अर्धवर्तुळ आहेत. परंतु लक्षात घ्या, अर्धवर्तुळावर शक्यतो प्रश्न येत नाही, परंतु माहित असावं याकरता घेतलेला आहे. शक्यतो प्रश्न हा वर्तुळावर येतो आणि तो अतिशय सोपा असतो. आता वर्तुळावर आधारित आपण एक उदाहरण लगेचच बघणार आहोत. वर्तुळावर आधारित असा प्रश्न विचारलेला आहे, खाली आकृतीत वर्तुळांची संख्या किती आहे. आता मी तुम्हाला म्हटलं की वर्तुळ मोजणं खूप सोपं आहे, कारण इथं क्लृप्ती वापरायची गरज नसते. आता बघा, वर्तुळ जर मोजायचे असतील तर त्यामध्ये आपल्याला काय दिलं, बघा त्रिकोण चौकोन यांचा समावेश त्यामध्ये केलाय ना, आपल्याला त्यातून फक्त वर्तुळ मोजायचं आहे. काय विचारलंय, वर्तुळांची संख्या. चला मोजूया, आधी बाहेरचे वर्तुळ मोजूया. बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच, त्यानंतर सहा सात आठ आणि नऊ. परत खात्री करा बाहेरचे, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ. आत चार, आत मध्ये चार आहेत व बाहेर पाच आहेत. परत बघा बाहेरचे, एक दोन तीन चार पाच, बाहेरचे झाले पाच अधिक आतले मोजूया, एक दोन तीन चार बरोबर नऊ आले. बघा म्हणजेच काय, तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इतकं सोपं आहे की याचं उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ असं आपल्याला मिळणार आहे. आता पुढची संकल्पना शिकूया, घनाकृती ठोकळे. आता घनाकृती ठोकळ्यामध्ये तुम्हाला एकतर भरीव म्हणजेच काय पूर्ण असा घनाकृती ठोकळा देतील किंवा काही घनाकृती ठोकळ्यांचे तुकडे देतील. शक्यतो घनाकृती तुकड्यांचे ठोकळेच इयत्ता पाचवीसाठी येतात, परंतु असा घन दिला असेल तर तो कसा मोजावा व त्याचे तुकडे देखील दिले असले तर ते कसे मोजावे आपण बघणार आहोत. तर सुरुवातीला या घनाबद्दलचा विचार करूया. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, घन मोजताना काय करायचं, तर तुम्ही एक कोणतीही पट्टी निवडा. मी ही निवडतो बघा, ही अशी बघा. काय निवडतो, तर बघा इथं मी मोजताना काय मोजणार, एक दोन तीन, मला किती मिळाले उभे तीन, गुणले करणार. आता मी आडवे मोजणार, एक दोन तीन, किती मिळाले मला तीन. फक्त मी याचाच विचार करतोय, पुन्हा बघा असा विचार करणार मी उभा, एक दोन तीन, किती मिळाले मला तीन. म्हणजे हा घन कसा आहे, तीन बाय तीन बाय तीनचा आहे. मग याचा गुणाकार करा, तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस, म्हणजे याच्यामध्ये किती ठोकळे आहेत, सत्तावीस. काय केलं, जेव्हा आपल्याला पूर्ण असा घन मिळेल झाकलेला, तेव्हा काय करा, आडवे मोजा, एक दोन तीन, उभे मोजले एक दोन तीन, तिरके असे मोजले एक दोन तीन, सगळीकडे मला तीन तीनच भेटले. मग त्यांचा करा गुणाकार, तीन गुणले तीन गुणले तीन, तीनचा घन किती झाला सत्तावीस, किंवा तीन त्रिक नऊ, नऊ त्रिक सत्तावीस. सत्तावीस कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक तीन मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीस असं आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या, आता तुम्हाला असं इथं समान आले म्हणून, जरी असमान असलं तरी उभं आडवं आणि असं तिरक तुम्ही मोजत जावा आणि त्यांचा गुणाकार करा, तुम्हाला तुमचं योग्य उत्तर मिळणार आहे. या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन सत्तावीस असं मिळणार आहे. आता पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, खालील आकृतीत घनाकृती ठोकळे किती. शक्यतो अशा प्रकारे सुट्टे सुट्टे घन परीक्षेला विचारले जातात. बघा आपण जर नीट विचार केला, या आकृतीकडे नीट जर बघितलं तर बघा अशी आडवी ओळ दिसते मला, अशी आडवी आणि अशी आडवी. मी जर नीट बघितलं तर मला अशा आडव्या ओळीमध्ये बघा एक दोन आणि तीन असे ठोकळे दिसत आहेत. पुन्हा इथं सुद्धा बघा मला एक दोन आणि तीन ठोकळे दिसत आहेत. खालच्या वेळी सुद्धा एक दोन आणि तीन ठोकळे दिसत आहेत, म्हणजे तीन आणि तीन सहा, सहा आणि तीन नऊ, म्हणजे यामध्ये ठोकळे किती दिसत आहेत नऊ. मग नऊ पर्याय कोणीकडे आहे, पर्याय क्रमांक चार मध्ये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपा आहे प्रश्न हा, याचं उत्तर पर्याय क्रमांक चार नऊ असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता शब्द व आकृती यांचा संबंध बघूया. आता शब्दांवरून आकृती आपण मागील भागात पण बघितलंय, परंतु यातले उदाहरणादाखल दोन प्रश्न आपण बघणार आहोत आणि त्यानंतर
आज शिकलेल्या सर्व संकल्पनांवर आधारित उजळणी ही घेणार आहोत. चला तर पाहूया शब्द वाकृती यावर कसा प्रश्न येऊ शकतो. तर बघा या ठिकाणी प्रश्न असा लिहिला आहे, जर चौकोन या आकृतीला असं म्हटलं असेल, या आकृतीसारखं म्हटलं असेल, तर त्रिकोण या आकृतीला काय म्हणाल. आता आपण जर या ठिकाणी लक्षात घेतलं तर चौकोनला इतकं काहीतरी म्हटलंय, तर एक लक्षात घ्या चौकोन मध्ये किती रेषा येतात. बघा बरं, रेषांचा आपण जर विचार केला, कारण यात पण रेषा आहेत आणि यात पण रेषा आहेत. बघूया काय होतं, बघा एक दोन तीन चार, बघा एक दोन तीन आणि चार, म्हणजे ही चार रेषांची आकृती आहे. तिलाच काय म्हटलंय, पाच रेषांची आकृती. बघा एक दोन तीन चार आणि पाच, एक दोन तीन चार आणि पाच, म्हणजे चार रेषांच्या आकृतीला पाच रेषांची आकृती म्हणलंय. तसंच आपण काय म्हणायचं, विचारलंय कोणाला त्रिकोण या आकृतीला काय म्हणाल, तुम्ही त्रिकोणला काय म्हणू शकता. जर चौकोनला पंचकोन म्हणलं असेल तर त्रिकोण मध्ये किती रेषा आहेत, तीन, तर आपल्याला चार कोण असणार, चार रेषा असणारे आपल्याला काय करायचं आहे, आकृती शोधायची आहे, किंवा चार कोणांची आकृती शोधायची आहे. कारण तर त्रिकोण आहे, तीन कोण आहेत, आपल्याला चार कोण शोधूया. तर आपल्याला दिसत आहेत पर्याय क्रमांक चार मध्ये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार मिळणार आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण शब्द व आकृती याच्यामध्ये सोपीच उदाहरणं देतात. चार कोण आहेत तर त्याचा पंचकोन केला, लक्षात घ्या. चार रेषा आहेत तर त्याचा पाच रेषांपासून आकृती तयार केली. तसं इथं तीन रेषांपासून दिले, म्हणून उत्तराची कशी मिळणार, चार रेषांची, एकने जास्त, म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक चार चौकोन असं मिळणार आहे. आता खालचा प्रश्न पाहूया. प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की इथं चौकोनामध्ये काही आकृत्या दिल्या आहेत आणि असं म्हणतात की या आकृतीत चौकोनांची संख्या वर्तुळापेक्षा कितीनं जास्त आहे. आपल्याला काय करावं लागेल, तर चौकोनांची संख्या वर्तुळापेक्षा कितीनं जास्त अगर कमी काढायचं असेल तर चौकोन आणि वर्तुळाची संख्या आधी मिळवायला पाहिजे. चला मिळवूया, मी या ठिकाणी चौकोन करतो बरोबर करतो. चौकोन मोजूया, एक, बघा एक दोन तीन चार पाच, झाले का बघा बरं, एक दोन तीन चार पाच, म्हणजे चौकोन किती आहेत, पाच. आता वर्तुळ मोजूया, बघा वर्तुळ, चला वर्तुळ किती आहेत, एक दोन तीन चार, वर्तुळ किती आहेत, एक दोन तीन चार, बघा वर्तुळ झाले चार. आता प्रश्न परत वाचूया, चौकोनांची संख्या म्हणजे हे चौकोन वर्तुळापेक्षा, म्हणजे याच्यापेक्षा, म्हणजे हे याच्यापेक्षा, जर लक्षात घेतलं तर हे याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, तो एक ने जास्त वाटतात. बघा एक ने जास्त वाटतात. परत लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न फसवतो, आपण हे सगळं बरोबर काढतो पण इथं फसतो. चौकोनांची संख्या म्हणजे याची याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, तर याची याच्यापेक्षा एक ने जास्त आहे. बघा ही चार आहे तर हे पाच, म्हणजे एक ने जास्त आहे. चौकोनांची संख्या ही एक ने जास्त, पर्याय क्रमांक चार मध्ये दिसतंय. बघा एक ने जास्त, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार एक ने जास्त मिळणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न पर्याय कसे बसवतात, बघा एक ने कमी, दोन ने कमी, दोन ने जास्त, एक ने जास्त, म्हणून आपल्याला अचूक आणि योग्यच उत्तर मिळवायचं आहे. जसं की या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक चार एक ने जास्त.